महाराष्ट्राच्या पाठीवर ते एका आईने संस्कार लावलेत. तिचं नाव आहे जिजाबाई. ऐका, जिजाऊ मासाहेबांनी छत्रपतींना संस्कार लावले म्हणून तर छत्रपतींच्या अगोदर जिजाऊंचं नाव निघतंय. ते कस जंगलातील एक नंबर लाकडाला साग म्हणतात, सापातील विषारी जातीला नाग म्हणतात, जंगलातील विषारी जातीला साप म्हणतात, सापातील विषारी जातीला नाग म्हणतात, आणि ज्यांनी लावली मुघलांची वाट त्याला जिजाऊचा वाघ म्हणतात, त्याला जिजाऊचा. ऐका, कशामुळे निघलं या अगोदर? तर संस्कार लावले. धन्य धन्य थोरे आई शिवरायाची जिजाई, धन्य धन्य थोरे आई शिवरायाची जिजाई. कशामुळे निघलंय? तर संस्कार लावलेत. काय संस्कार लावले? ज्या वयामध्ये बिघडायचंय त्याच वयामध्ये 16 वर्षामध्ये स्वराज्याची स्थापना शपथ घेतली. आजकालच्या लेकरं 16 वर्षाला धोक्याचं समजतात, पण ऐका ना, 16 वर्षामध्ये माझ्या नानोबाईंनी 9000 वयाची ज्ञानेश्वरी त्या ठिकाणी लिहिली. 16 वर्षामध्ये माझ्या स्वामी विवेकानंदांनी भारत रमण केलं. आणि आजचं 16 वर्षाचं कार्ट काय करतंय? 15 मोबाईल, 75 पल्सर आणि निघतंय वरून आईला दम टाकतंय, दे पेट्रोलला पैसे. मला सांगायचंय, जे वय बिघडायचंय त्या वयामध्ये माझ्या छत्रपतींनी स्वराज्याची स्थापनेची शपथ घेतली. आणि अवघ्या 35 वर्षाच्या कालखंडामध्ये पूर्ण महाराष्ट्र जोडला. ऐका बरं, त्या ठिकाणी महाराष्ट्र जोडताना एक एक मावळाही तसाच होता. कसे होते मावळे त्या ठिकाणी? ऐका, 65 किलोची तलवारी चालतो त्याचं नाव बाजी, दिल्लीहून घोडा पुण्याला 8 तासात आणतो त्याचं नाव येसाजी, दिल्लीहून घोडा पुण्याला 8 तासात आणतो त्याचं नाव येसाजी, दुश्मनाच्या तंबूत जाऊन दुश्मनाचा मुकुट काढून आणतो त्याचं नाव संताजी, सिंहाच्या जबड्यात घालून आती 32 मोजतो त्याचं नाव संभाजी, आणि या सर्वांना एकत्रित करतो तो म्हणजेच शिवाजी, तो म्हणजेच शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. ऐका बरं, त्या ठिकाणी एक एक मावळ्याचंही योगदान तसंच होतं. युद्धाच्या प्रसंगामध्ये एका मावळ्याचे दोन्ही हात तुटले. हात तुटल्याच्या नंतर बघता बघता राजांच्या कानावरती बातमी गेली.
बघता बघता राजांच्या कानावरती बातमी गेल्याच्यानंतर राजांना कळलं मावळ्यांच्या युद्धाच्या प्रसंगामध्ये मावळ्याचे दोन्ही हात त्या ठिकाणी तुटलेत. राजांनी त्यांना भेटण्याचं भेटीला जाण्याचं ठरवलं. बघता बघता राजा भेटलाही गेले त्या ठिकाणी. पण ऐका महाराष्ट्राचा राजा झोपडी पुढे आल्याच्या नंतर मावळा घरातून बाहेर आला आणि दोन्ही डोळ्याला आसरू लागले, धारा लागले त्या ठिकाणी. राजा म्हणतात, अरे तुझ्या घोडीचं नाव कृष्णा, तुझ्या तलवारीचं नाव भवानी, तुझ्या डोळ्यात पाणी. त्या ठिकाणी मावळा म्हणते, राजा हात तुटले त्याच्या वेदना नाहीत राजा, राजा त्याचा त्याला त्रास होती याचं दुःख मला अजिबात नाही राजा. पण ऐका ना राजा, महाराष्ट्राचा राजा माझ्या दारात आलाय आणि त्याला हात त्याला मुजरा करण्याकरता एकही हात नाही राजा, याचं दुःख वाटतंय मला. ऐका, छत्रपती शिवाजी महाराष्ट्राने महाराष्ट्र जोडला म्हणून त्यांचं आज नाव कोणत्या तरी कानाकोपऱ्याला गाजतंय. आता नवीन गाणं निघलं होतं, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजतं किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतं किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतं किल्ल्याच्या दगडावर. चरणावरती नतमस्तक होते पण परंतु आपल्या मुलाला संस्कार लावा. चला तुकोबर आहे, आपल्या चरणावरती नतमस्तक होतात, आपल्या त्या ठिकाणी चित्त शुद्ध करायला सांगतात. का तर चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होती व्याघ्रहीन खाती सर्पतया. आपलं चित्त जर एखाद्या गोष्टीत नसलं तर काही फायदा नाही. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे चित्त नाही नामी करी देवे, चित्त
नानी संगमी नाना तीर्थ ब्रह्मी चित्त नाही नामी तीर्थिवेर तो कितीही तीर्थाला जा आपण पंढरपूरच्या वारीला जा आणि घरी जर चित्त असन सुनबाई किती किरणा उडत्यात सुनबाई किती तेल उडती ह्या जर चित्त असन तर काही उपयोगीचं नाही आपण चित्त जर कोणत्या गोष्टीत नसेल जवळ नाही चित्तच नसन तर काही उपयोग नाही मग हे सगळं चित्त शुद्ध करून काय करायला सांगतात अभंगाचं तृतीय चरण हित ते करावं देवाचं चित्त ते करावं देवाचं चित्त चिंतन करोनीय मन एक विधो तुकोबरांनी चिंतन करायला सांगितले ऐका मी भजन म्हणते तुम्ही पाठीमाग म्हणा आणि क्या ऐका महिला मंडळ अगोदर म्हणा पुरुष नंतर म्हणा आता मी म्हणाल ते लक्ष देऊन ऐका बरं आणि एवढंच करा हातांनी टाळी मुखानी नाम कॅमेरावाले त्यांच्याकडे लावा भजन ऐका महिला मंडळ नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई सोपन काका मुक्ताबाई सोपन काका मुक्ताबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई सोपन काका मुक्ताबाई सोपन काका मुक्ताबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई सोपन काका मुक्ताबाई सोपन काका मुक्ताबाई मागच्या मावशी म्हणत नाही
म्हणले काय ऐका आता यांचा नंबर झाला आता तुम्ही हा ऐका नीट लक्ष दे ऐका नामदेव जनाबाई बघा कमी तरी तुमच्यापेक्षा आवाज जास्त आहे ह्या बाया ना येतो नाही म्हणायच्या मोठ्याने भांडणं लागू द्या तू तुझा आवाज जास्त मोठा का माझा आवाज मोठा बरं चला तुम्ही म्हणा आता नामदेव जनाबाई सोपन काका मुक्ताबाई आता एकत्र नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई सोपन काका मुक्ताबाई सोपन काका मुक्ताबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई सोपन काका मुक्ताबाई सोपन काका मुक्ताबाई विठो पार होय तो व्यापार करा काय फार शिकवावे अभंगाच्या चतुर्थ चरणामध्ये तू कोपराई सांगतात तुझं का एकदा का नामचिंत सर्व काही केलं तर तुला लाभ होईल काय जन्मांतरीचे तुझे जे पाप आहेत ना ते नाहीशे होतील ऐका अभंगाचा अर्थ असाच आहे असं काही नाही माझ्यावरती जे गुरुवारांनी जे सद्गुरूंनी सर्वांनी कृपा केली त्या बुद्धीनुसार त्यांच्या सर्वांच्या आशीर्वादानुसार माझ्या बुद्धीनं अल्पहीन बुद्धीनं मी मानण्याचा प्रयत्न केला काय माझी वाणी मानेल संतासी ऐका जे माझ्याकडनं ना तरी बालक बोबडा बोले का वाचूक विचूक पावले ऐका न्यूनते सरते अधिक ते पुरते करून घ्यावे तुम ते बिनवितसे जे चुकलं असन तुमच्या पायाच्या प्रसादे काही बोललो विनोदे जे चुकला असन ज्यांना एक मुलगी आहे त्यांनी मला दुसरी समजा ज्यांना दोन आहे त्यांनी मला तिसरी समजा आणि ज्यांना एकही नाही त्यांनी मलाच दत्तक घ्या ऐका जे चुकलं असन ते माफ करा जाता जाता काही दोन तीन मुद्दे सांगून जाते ऐका माझ्या मुद्द्याकडे नीट लक्ष द्या पहिला माझा मुद्दा हा आहे की आई वडिलांची सेवा करा दुसरा माझा मुद्दा हा आहे की जे जवान आपल्यासाठी सीमेवरती लढतायत रात्रीचा दिवस करतायत दिवसाची रात्र करतायत त्या जवानांची मनामध्ये कधीतरी आठवण काढत जा झोपताना दोन लोकांची आठवण काढत जा एक म्हणजे माझा शेतकरी आणि दुसरा म्हणजे माझा जवान अरे ते जागे आहेत म्हणून आपण बेडवरती स्वस्त झोपलेले आहेत हेही मनामध्ये राहून देत जा तिसरा माझा मुद्दा हा आहे की गौमातेची त्या ठिकाणी सेवा करा गाय ही आमची माय आहे भारत सॉरी स्वामी विवेकानंद एक वेळेस बाहेर देशामध्ये गेल्याच्या नंतर स्वामी विवेकानंदांना विचारलं गेलं तुमच्या भारत देशामध्ये कोणत्या पशुचं दूध श्रेष्ठ आहे त्यावेळेस स्वामी विवेकानंद म्हणले म्हशीचं ते म्हणले उत्तर चुकलं स्वामी विवेकानंद म्हणले कसं काय ते म्हणले मी तर असं ऐकलंय तुमच्या भारत देशामध्ये गायीचं दूध पवित्र आहे ते म्हणले तुम्ही पशु म्हणलात गाय तर आमची माता आहे मला सांगायचं नसेल तुमच्या घरी गायला चारा नका देऊ नसेल पाणी नका पाजू पण चार पैसा खाणं गायीला कत्तल खाण्यात देऊ नका चला माझा पहिला मुद्दा हा आहे ना की आई वडिलांची तुम्ही त्या ठिकाणी सेवा करा आज फार विचित्र आहे आई वडिलांच्या सेवेच्या बाबतीत फार आपल्या ग्रामीण भागात नाही एवढं पाहायला दिसत ऐका बरं कुत्र्याला सांभाळायला जेवढा खर्च लागत नाही ना महाराज त्या ठिकाणी खर्च लागतो ना तेवढा आई वडिलाला सांभाळायला लागत नाही बरं